नमस्कार, आज आपण बघणार आहोत मूग चना सॅलड। ही फारच हेल्दी अशी रेसिपी आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इकडे मी घेतलं एक मका, नंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मिरची। त्याचबरोबर इकडे मूग घेतलेले आहेत, कडधान्य मोड आलेले, चणे घेतलेले आहेत आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो। हे फारच हेल्दी सॅलड आहे आणि यामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे। तर हे आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊया कुकरच्या। चणे आणि मूग दोन्ही मी एकाच डब्यामध्ये लावत आहे। नंतर मक्याचे कणे सुद्धा दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून घेऊया। कुकर घेतला आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून सगळ्यात पहिले मी कडधान्याचा डबा ठेवणार आहे आणि मग मक्याचा कणसाचा डबा त्याच्यावरती ठेवून घेतला। साधारण 2 शिट्ट्या बस होतात यासाठी। 2 शिट्ट्यांमध्ये चांगलं शिजून येतं धान्य। बघूया आता आपण। तुम्ही बघू शकता इथे मक्याचं कणीस चांगल्या रीतीने शिजलेलं आहे, त्याचबरोबर कडधान्य सुद्धा व्यवस्थित शिजलंय। अशा रीतीने मक्याच्या कणसाचे दाणे काढून घ्यायचे। हे कुकरला लावल्यामुळे फार इझिली निघतात। आणि हे अशा प्रकारे दाणे काढून घेतले। आता आपण हे थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया। कडधान्य घेतले, हे सॅलड आपण डिनर म्हणून पण घेऊ शकतो। आता हे मक्याचे दाणे टाकून घेतले। मिरची टाकून घेऊया, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर। इथे मी थोडासा चाट मसाला घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाट मसाला किंवा मीठ यातलं काही वापरू शकता। आणि आता हे मिक्स करून घेऊया। या व्यतिरिक्त मी यामध्ये काकडी सुद्धा ऍड करते, बारीक चिरलेली काकडी। आणि एक लिंबू पिळून घेऊया। अर्ध लिंबू घेतलंय मी इकडे। लिंबाने फार छान टेस्ट येते। चांगला मिक्स करून घेऊया। तर हे टेस्टी आणि एकदम चविष्ट असं सॅलड आपलं रेडी होत आहे। हे आपण डिनर म्हणून पण खाऊ शकतात। आणि जे लोक वेट लॉस साठी बघत आहात त्या लोकांसाठी सुद्धा हे उपयुक्त असं सॅलड आहे। यासाठी फक्त 20-25 मिनिटं लागली हे सॅलड बनवायला। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय बघ करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा।